फिटनेस किती चांगले, यंगस्टरांना लाजवेल इतकं चांगलं फिटनेस आहे. पहिल्या फेरीतली तिसरी मॅच आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला जर आपण बघितलं तर निलेश कापसेचा वाडेघर 40+ संघ, त्या संघाने टॉस जिंकला. तर दुसऱ्या बाजूला संघ 40+ आपण बघू शकता, सुभाष पाटीलचा संघ, मित ट्रॉफी सेंटरचे ओनर संजय पवार देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहे सागा 40+ विपक्ष खार्डी 40+. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, दोन्ही संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं, टाइम मॅच करायचं, आपण लगेच टाइम सेट करा. खार्डी आणि सागा 40+, योगेश व्यापारी, व्यापारी नाव म्हटलं तर सुधीर व्यापारी आम्हाला लगेच आठवते. आजही स्पर्धा कोलिन अंदुलीची स्पर्धा, विपक्ष संघाने या संघाला 24 वरती अलाउट केलं, पण या संघाने त्या संघाला 8 धावेवरती अलाउट केलं. वाडेघर म्हटलं तर फिरकीचा जादू माहेरघर, योगेश येतो गोलंदाजी मार्गावर. चला वाडेघर संघ आपला टाइम सुरू झालाय बघा, पंच देखील आपल्याला सूचना करत आहेत. 7:05 झालेत, म्हणजे 7:30 आपल्याला संपूर्ण षटक संपवायचे आहेत. 25 मिनिटात 5 षटक फेकायचे आहेत. योगेश पहिला चेंडू, यष्टीरक्षक बीट होतो या वेळेला, जोपर्यंत चेंडू शॉर्ट पॉइंट लेगला फीड होईल इथे आपण पहिले तयार बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. खात उघडत आहे संघ 40+ संघाच. योगेश व्यापारी गोलंदाजी मार्गावर, रटाम ऊर्धगड मार्गावर स्ट्राइकला सुभाष स्वीकारायचा होता. यष्टीरक्षक बीट होतो या वेळेला, फाइन लेग बीट होतोय, चेंडू वेगाने चालला या वेळेला लॉंग स्टॉपला निघून, पंचांचा इशारा होता वाईड, म्हणजे एकूण 5 धावा मिळणार. मुपखी दावत धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता, या वेळेला 6 धावा. करण काळन देखील थोडासा एन्जॉय करत आहेत, क्रिकेट म्हटलं थोडस एन्जॉय देखील झालंच पाहिजे. किती वेगाने गेला बघा चेंडू, योगेश पण गोलंदाजी मार्गावर टाकलाय सुभाष. हा चेंडू पुन्हा एकदा शपलून आडव्या, बॅट नाही खेळायचं, या वेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. या आधीचा चेंडू थोडासा खराब टाकला होता, पण आता लगेच लाईन बदलली. निलेश कापसे काहीतरी सांगतायत, या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. योगेश पुणे गोलंदाजी मार्गावर टाकला सुभाष, फटका चांगला या वेळेला, पूल चालला जेव्हा फटका, पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. फाट आपण पाहू शकता या वेळेला असा आवाज आला फाईट करून, आणि चेंडू गेला या वेळेला मिडविकेट सीमारच्या पार, षटकार. का किती चांगला तो सुभाषचा पोझिशन मध्ये आले बघा, आणि चेंडूला पाठवून दिलं मिडविकेट सीमारच्या पार, षटकार. आणि धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 12 धावा. योगेश आ चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने गॅप शोधले का पाहिजे, मिडविकेटला क्षेत्र क्षेत्राला बीट करून चेंडू गेलाय सीमारच्या पार, खणखणीत चौकार. आडव्या बॅटने खेळला, गॅप शोधलेशन बघायला मिळते. सुभाष पाटील बघा लय मध्ये आला आता, तर या खेळाडूचं एक वैशिष्ट्य कमी चेंडू जास्त धावा यासाठी जाणला तो सुभाष पाटील. हल्ली सराव थोडासा कमी असतो, स्वतःच आपण तर शॉप देखील आहे, त्यामुळे शॉपवरती राहणं फार गरजेचं आहे. वेळ मिळाल्यानंतर क्रिकेट खेळत असतो. योगेश पण गोलंदाजी मार्गावर ऊर्धगड मार्ग होते, बॅकफुट गेला ज्या वेळेला, पंच केलाय, गॅप शोधली, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, मिडऑफवरून क्षेत्र शकत होते, त्याकडून झाली चूक, दोन धावा इथे कंप्लीट केल्यात. पाहिजे तिसरी होते का, अडवण्यात यश मिळालंय, 3 धावा इथं सहजतेने होत आहेत, चौथी देखील झाली असती, पण असं वाटलं मधुला आणि सुभाषला की चेंडू चाललाय. धावसंख्या 3 ने पुढे सरकते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता ज्या वेळेला 19 धावा. पहिल्या षटक आपण बदलले प्रगतीपथावर असताना 19 धावा, काय दमदार सुरुवात केली आहे संघ 40+ संघाने नाणेफेकी गमावल्यानंतर. योगेश तो मधु
फटका चांगला या बेला चेंडू वेगाने चालला या बेला बाडी श्लोंगरला क्षेत्ररक्षक घेतोय एकाच एक्शन मध्ये चेंडू उचलला जातो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर एक दमदार सुरुवात संद फोर्टी प्लस संघाने बिनबाद 20 अशी धावसंख्या आणि पहिल्या षटकासाठी टाइम देखील आपण वेळ इथे वेळ घेतलाय तो आपण इतर वाडेकर फोर्टी प्लस संघाने 4 मिनिट बघा 7:09 झाले आहेत त्यामुळे एकत्र येऊ नका निलेश कापसे आणि आपण इथं गणेश सूचना करतो आपल्या खेळाडूंना 20 मिनिटात जर आपण 4 षटक फेकले तर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये येईल महेंद्र म्हात्रे उद्या त्यांना खेळायचंय म्हणून आज सातत्याने डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत खरंच जबाबदारी संघटनेची त्यांच्यावर देखील जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली ते कैलास फोरजी देखील बघा काहीतरी बातचीत करतायत कैलास फोरजी पिंटा जोशी असे खेळाडू आहेत ना यांच्या हातात चेंडू पाहिजेलच कधी आल्यावर नंतर नाही कुठेही असू दे आणि त्यांचा सन्मान देखील केला जातो ना खरं सोन्या गायकवाड देखील आपण इथं रेल्वेच्या मैदानावर त्यांनी देखील आपण म्हणतो कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खूप चांगलं आहे परत देऊ ना देऊ एक त्यांचा अधिकार आहे त्यांनी एक चेंडू घेतला काही होणार नाहीये पण चेंडू बरोबर ते सातत्याने खेळत असतात स्पिन करत असतात बोटांची जाते निलेश कापसे शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केला या वेळेला चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप पंधरा क्षेत्ररक्षक घेतो या वेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल एकच 10 मिनिटे एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते आपण बॅटिंग करतोय बिनबाद 21 धावा स्ट्रायकरला सुभाष पाटील आपण पाहू शकता दोन चौकार त्याच्या बाट मधून आल्या एकच चौकार आला हा चेंडू हुक केलाय पाठून दिला या वेळेला चेंडूला स्क्वेअर लेग सी मारशा पार षटकार लाजवाब फटका प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा फटका काय शॉर्ट होता बघा ना अध्यक्ष देखील पाहतात डोळ्यात तेल घालून हा सामना हा चेंडू खूप चांगला होता बघा काय स्पोर्ट्समॅनशिप आहे बॅटची कडा लागली पंचांकडे पाहिलं देखील नाही लगेच मैदान सोडलंय तर काही खेळाडूंना ना करण करण बाद असले तरी मैदान सोडायला तयार नसतात पंच कधी बाद येतात ते बघतात पण ना अशाच खेळाडूंचं करण काळांची भविष्यवाणी भरपूर खरी ठरते ना कधी कधी संत आहेत ते देखील स्फूर्जी आवाज जरी ऐकल्यानंतर डायबिटीज होईल इतका गोड आवाज आहे आगरी समाजातील गायिका नाही आपल्या आगरी समाजाचं भाग्य आहे की आपल्या समाजात एवढी चांगली गायिका निर्माण झाली चंदू त्याबद्दल तुम्हाला देखील धन्यवाद धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता पहिला बॅटर वाज झालाय निलेशला यश मिळालंय नवीन बॅटर तो सतीश या संघाचा संकट मोचक हा चांगला चेंडू होता फ्रंट फुटवर ड्राईव्ह करायचा होता खूप चांगला चेंडू सतीश बीड झाले आहेत कारण सुभाष बाद झाल्यानंतर सतीश आलाय बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे रमेश आहे अजूनही हा चेंडू या बेला पाठून दिलाय चेंडू वेगाने चाललाय या बेला फाईन लेग सी मारशा पार चौकार धावसंख्या वेगाने वाढ 31 धावा निलेश पुणे बॅक पुढे गेलाय पंच केला या वेळेला काय फटकाय चेंडू वेगाने चालला या वेळेला सी मारेशे पार चौकार तुमची देखील क्लिप आता भरपूर व्हायरल होते डान्सची नाही एक चेंडू डॉट गेल्यानंतर आपण बघितले तर सतीश पाटील सांगतो की मी मैदानात थांबायला नाही आलो मी धावा करायला आलो आणि दोन लगातार चौकार बघायला मिळतात धावसंख्या वेगाने वाढते दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल कधी संद पोटी प्लस संघ एक बॅटर बाद 35 सतीश पाटील यांचे सुपुत्र देखील आले आहेत ना मॅच बघायला बाबांची मॅच बघायला आले आहेत ते
येणं गरजेचं आहे. 8 मिनिटात 2 षटकं फेकली गेल्या. चला वाडेकर संघ, खरं जो वेळ वाचलाय तो वाचू द्या, तुम्ही वेळ कमी घ्या. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. 9वा मिनिट सुरू झालाय. विजय भोईर आणि आजही आम्हाला पिंडारकरची स्पर्धा आठवते ना, मालिकावीर ठरले होते, आपल्या घरी फ्रीज घेऊन गेले होते. काय बॅटिंग केली, अतिशय गुणवान खेळू या संघाचा एक अष्टपैलू खेळू विजय भोईर. विजय भोईर, निलेश कापसे, गणेश पाटील, 3 प्रमुख खंदे फलंदाज या संघाचे. सदाजी ते देखील मॅच सोडणार नाहीत लवकर. निलेश कापसे मास्टर माइंडचं काम करतोय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, 100% स्कोअर लेग, मिड विकेट, 100% लॉंग ऑनला आपण पाहू शकता, 100% लॉंग ऑफला, ऑफ साइडला थर्ड मॅन आहे, 100% पॉइंटला, 100% एक्स्ट्रा काबरला विजय. आचंड स्वीप केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्रक्षाने प्रयत्न केले, थोडासा फंबलिंग झालाय. बघा खेळाडूला दुखापत झाली नाही आणि पंचांचा इशारा होतोय चौकार. लगेच खेळाडू उठतायत देखील. बघा पंच देखील लगेच जात आहेत. श्रीनाथ पाटील, मॅनेजमेंट कमिटी देखील येते. अरे कोणत्याच खेळाडूला दुखापत होता कामा नाहीये. चला जरा लवकर ऍक्टिवा घेऊन जायचं मैदानात. ना किशोर जा, कैलासपूरजी आपणही जा. बघा खेळाडूला दुखापत जास्त असेल तर त्यांनी मैदानाच्या बाहेर या, त्याच्या जागी दुसरा खेळू जा. मॅच बॉल आहे. रमेश मात्रे चेंडू दिला कैलास फोर्जीने. टाइम आम्ही थांबवलाय, थोडस खेळाडू दुखापत झाल्या. कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाहीये. शशिकांत पाटील, ह्या मागचा हा हेतू नाही. कारण का आता ह्या मला वाटतं ही अध्यक्षाची शेवटची मॅच असेल, त्यानंतर लग्न सराई आहेत. प्रत्येकाच्या गावामध्ये कोणाच्या नातेवाईकामध्ये लग्न असतात, त्यामुळे दुखापत होता कामा नाही खेळू. तर काही खेळाडू म्हणजे एक आपण पाहिले तर कुटुंबाचा प्रमुख देखील असतात. नाही नाही, नोकरी धंद्यातून मग 40+ क्रिकेट खेळलं जातं, त्यामुळे भाईंना देखील आम्ही धन्यवाद देऊ. कारण का आता 40+ची संघटना एक खूप मोठी संघटना बनत चालली आहे. बऱ्याचशा खेळाडूंना आपण तर त्यांच्या घरात जर लग्न असेल त्या खेळाडूंचं, त्यांना देखील तो धनादेश देखील दिला जातो भाईंच्या माध्यमातून. भाई मला वाटतं ही स्पर्धा आपण तर संघटनांना भूतो ना भविष्य. टेनिस विश्वातील ना, मी तर म्हणेल भरपूर आम्ही स्पर्धा कव्हर करतो भिवंडी रायगडमध्ये देखील, पण आपल्या संघटनेसारखी संघटनात नाही. कोणत्याच खेळाडूला मी पाहतोय की मदत केली जाते थोडीफार प्रमाणे, पण इथे लाखांनी मदत केली जाते. त्याबद्दल भाई तुम्हाला सल्यूट आहे आमचा. नाही सलो आपण तर मदत तर केली जाते, पण दुःखात देखील 40+ खेळाडू ना मी बघितलं की शशिकांत पाटील, माझी जेव्हा आई वारली तेव्हा सर्व खेळाडू माझ्या घरी रोज येत होते. मी जरी नसलो तरी पण मला फोन करून सांगायचे, बळबळील तुम्ही कामाला गेलं काय हरकत नाही, पण आम्ही तुमच्या घरी येऊन गेलोय. आणि शशिकांतचं देखील, त्याच मातोश्रीचं देखील नव्हत्या, तेव्हा देखील आम्ही भरपूर त्यांच्याकडे खेळाडूंची गर्दी पाहिली होती. खरं का संघटनेच्या माध्यमातून असं आहे ना की शशिकांत पाटील प्रेम द्या, प्रेम घ्या. तुम्ही इतरांकडे गेलात दुःखा सुखात तर तुमच्याकडे तो येणारच व्यक्ती. बघा खेळाडूला जर दुखापत जास्त झाली असेल तर त्याला आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर आणा, त्याच्यावरती प्रथमोपचार करा. कारण की वेळ देखील आहे, आम्ही थोडंसं टाइम वॉच थांबवलाय, वेळ निघून चाललाय. तर बघा बारा भंडारी देखील येत आहेत, डॉक्टरच्या भूमिकेत होते, प्रथम उपचार करून आले ते. शशिकांत पाटील, इथे पदवीला महत्व नाहीये, तिथे उपचार करणं फार गरजेचं आहे आणि ते केलंय बारा भंडारींनी. धावसंख्या हफल करते आपण पाहू शकता. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हे आमचं पण इतर व्यासपीठ देखील आपण इथे दाखवलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता, या वेळेला विजय
राटम उर्दूकडे मार्ग होता स्ट्राइकला मधुला पण वाचत मधु पाटील एक अतिशय चांगला बॅटर हा चेंडू आडव्या बॅटने लॉफ केलाय टाइमिंग चांगलं होतंय का पाहिजे क्षेत्ररक्षक आल्यात गणेश पाहिजे किती उंचावरून चेंडू गेला ते पाहतात षटकार संख्या धाफलकर ते आपण पाहू शकता या बेला वडीश लॉन्ग ऑन सीमा रेषा पार चेंडू गेलाय 45 का बॅटिंग करतो बघा मधु आता मधु आणि सतीश खरंच सुभाष बाद झाला सुभाष त्याचं काम पूर्ण केलं पण आता सुभाष बघा रमेशशी काहीतरी बातचीत करतोय रमेश देखील एक चांगला बॅटर आहे सलामीला येणारा बॅटर आता यावर्षी थोडासा विचार केला ना तर रमेश आपण मित्र 5व्या 6व्या क्रमांकावर येतोय आजही ती आम्हाला स्पर्धा आठवते सागाव 40+ ची काय बॅटिंग केली होती तुफानी फलंदाजी केली होती देसाई संघ अगेन्स्ट विजय राईट अप उर्दूकडे मार्ग होतो शकला मधु आ चेंडू पाची तर स्ट्रॉंग अपील पंचांचा बोट आकाशाकडे मैदान सोडावं लागणार या वेळेला मधुला यश मिळतं विजयला चौकाराचा आपण तर या वेळेला प्रत्युत्तर लगेच दिलंय मानेला झटका बसलाय म्हणजे दुखापत गंभीर नाहीये हे चांगले संकेत आहेत कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाही बाहेर दादा मधु बाद झाले आहेत नवीन बॅटर होता आपण ज्या बॅटरची आपण चर्चा करतो तो आपण बघितलं एसटी रक्षक एक अव्वल दर्जाचा एसटी रक्षक रमेश पाटील येतोय 4थ्या क्रमांकावर येतोय धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता या बेला पंचेचाळीस धावा विजयला यश मिळाले चला खर्डीचे कॅप्टन आणि सागा फुटबॉलचे कॅप्टन आपण अजन कमिटीशी संपर्क साधायचा आपल्या टी शर्ट देखील कलेक्ट करायचे विजय गोलंदाजी मार्कवर शकला रमेश राईट अप उर्दूकडे मारा करतोय 45 धावा दाखल कधी आ चेंडू चेंजअप पेस होता ड्राईव्ह करायचा होता पण वाईड चिखून करतायत अवांतर धावेने भर धावसंख्या दाखल कधी 46 अशीच काही सुरुवात केली होती रमेशने देखील आपण तर सागा 40+ चषक मध्ये पण त्यानंतर काय बॅटिंग केली क्रमांक बॅटिंग विजय राईट आर्म उर्दूकडे मारा करतोय चेंडू चेंजअप पेस होता एलईडी बेल्स आपण पाहू शकता रेड कलरच्या बेल्स चमकताना दिसत आहेत टॉट चेंडूची समाप्ती तिसरं षटक प्रगती पथावर विजयने चांगलं कमबॅक केलंय एक विकेट मिळवलंय सूर्य आपण बघू शकता या वेळेला प्रकाश आपल्याला बघायला मिळतो लख प्रकाश बघायला मिळतो लाईट ऑन झाले आहेत तर चांगला प्रकाश आपल्याला बघायला मिळतोय पुणे गोलंदाजी मार्कवर विजय चेंडू पुन्हा एकदा फ्लाइट दिली होती पंच वाईड ची खूण करतायत पडल्यानंतर जास्त चेंडू लेग ब्रेकच्या माध्यमातून बाहेर काढला जातोय अवंत धावीने भर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता संघ 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 47 धावा विजय चेंडू पाची तर स्ट्रॉंग अपील बॅटर बाद प्लम एल बी डब्ल्यू अजून एक यश मिळतंय रमेशला मैदान सोडून असेल आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्या बाईक किंवा कार आपण ज्या घेऊन येतात मॅच सुरू असताना जेव्हा आपण येता मैदानाच्या आतमध्ये आपल्या हेडलाईट ऑन असेल तर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला विनंती असेल की आल्याबरोबर लगेचच आपले हेडलाईट बंद करा आणि पार्किंग मध्ये आपल्या गाड्या पार्क करा ही सूचना असेल थँक्यू नाही नक्कीच नक्कीच करेन आणि गाड्या देखील आपण व्यवस्थित पार्क करा कारण भरपूर जागा आहे हजारोच्या संख्येने गाड्या राहतील एवढी पार्किंग आहे नवीन बॅटर येतो या बैला कॅप्टन कूल विनोद पाटील येतोय काय गोलंदाजी केली जाते बघा विजयच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार आल्यानंतर काय कमबॅक बारा धावा दिल्यात एक चौकार एक षटकार दोन वाईड पाहिजे विनोद आलाय विनोद आणि सतीशी जोडी खरं ह्यानंतर अजूनही जर विचार केला ना कल्पेश तर बारा चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे तिसरं षटक प्रगती पथावर आहे विजय थोडं क्षेत्रक्षमध्ये बदल करतो आता
एक्स्ट्रा कवरच्या क्षेत्रात थोडंसं डीप मध्ये आणलं जातंय विनोद साठी. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल, बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक क्षेत्रक्षण वाईड इस लॉंगरला आपण डीप मध्ये पाहू शकता. विजय भोईर गोलंदाजी मार्कवर, कोळेगाव इन कडून सायकला विनोद. चला जरा वेळ कमी घ्या. विजय तो विनोद, चांगला चेंडू होती यावेळेला. गती परिवर्तन, थोडासा लेट आला चेंडू खेळपट्टीवरनं. दुविधा अवस्थेमध्ये हा चेंडू खेळल्यात आणि एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपर्यंत तीन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता 48 धावा. तर काही सन्मान येते देखील आम्ही करणार आहोत. आपण एक सन्मान करणार आहोत सापाडीचे कॅप्टन प्रदीपजी पाटील यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन आदरणीय मनोजदादा पाटील यांना, आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करावा. सापाड संघ आपल्याला आजच्या पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला, हरकत नाही, परास्त व्हावं लागलं, पण आपण अध्यक्ष चषक 2024 पर्वामध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि हा सन्मान त्यांचा आपण या ठिकाणी करतोय. कर्णधार आहे सापाडचे प्रदीपजी पाटील यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. मनोजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा, आपलं मनपूर्वक आभार आणि वळूया त्याचबरोबर या मॅच दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू करण. चला बघा वेळ जास्ती झालाय, कारण दोन षटकात मी वेळ कमी घेतला पण आता वेळ जास्ती चाललाय. गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला आपण पाहू शकता. संजय येतोय, संजय कापसे मानपाडा इनकडून फटका चांगला टक्का वाजला, पाठून दिला चेंडूला, वाइड इज लॉन्ग गॉन सी मारेच्या पार, दे दनादन षटकार. चला सागावचे कॅप्टन आणि खालडीचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. दोन्ही संघ आपण आला असाल तर आल्याची नोंद करा, आपल्या टी शर्ट कलेक्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या धाव फलकार आपण पाहू शकता या वेळेला. चोपन्न 50 कम्प्लीट टाय ऑन द संघ फोर्टी प्लस संघासाठी. संजय गोलंदाजी मार्कवर आल्याला आसमान दाखवलं या वेळेला कॅप्टनने विनोदने. संजय वरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो, कम बॅक करतो का पाहिजे संजय. तो विनोद फटका पुन्हा एकदा चांगला हेलिकॉप्टर उडवायचा होता या वेळेला. चेंडू चालला मिड विकेटला, क्षेत्रक्षकाला गणेश या वेळेला चेंडूला फीड करतो. दोन धावा इथून कम्प्लीट केले जात आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता या वेळेला 56 धावा. 37 आणि आपण विनोदी जोडी मैदानात आहे. विनोद चांगली बॅटिंग करतोय. सतीशच्या बॅट मध्ये देखील दोन चौकार आल्यात. संजय राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय, मनपडागाव एन कडून स्ट्रायकला विनोद. बॅक फुट गेला, पंच केला, लाजवाब फटका, चेंडू चालला डीप पॉइंट सी मारशा बार चौकार. विनोद पाटील मला तर वाटतं डगआउट मधनं सेट होऊन आलेला दिसतोय. चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय, काय बॅटिंग करतोय. ऑन साइडला तेवढं स्ट्रॉंग, ऑफ साइडला देखील तेवढी स्ट्रॉंग पद्धतीने बॅटिंग करतोय. धावसंख्या वेगाने वाढते या वेळेला. धावसंख्या धाव फलकते आपण पाहू शकता. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 60 धावा. संजय वरती आक्रमण चढवलं जातोय. शशिकांत पाटील आता खुश आहेत ना, बंधुरात चांगली बॅटिंग करतायत. तर हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, काय शॉट आहे, क्लासिकल फटका बघायला मिळालाय. चेंडू गेलाय वाईड इस लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑनच्या मधून सीमारेषा पार षटकार. इंद्र म्हात्रे जितका चांगलं गाणं ना तितकाच चांगला शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळालंय. काय फटका होता,
बैट चा फ्लो बघा ना काय जबरदस्त आहे। बघा कैमेरा वर्क जीटीसी म्हटलं ना तर क्लियरिटी विथ क्वालिटी देण्याचा आपण इथं प्रयत्न करतात नेहमी, म्हणून ही वाहिनी शिखरावर पोहोचली आहे, उंच शिखरावर। धाव संख्या धाव फलकर त्या पण 567। चला खार्डीचे कॅप्टन आणि सागाव फुटी प्लसचे कॅप्टन टॉस साठी यायचंय। संजय वरती आक्रमण केले जाते। आता विनोद नावाचं वादळ मैदानावर आलंय, ते थांबायचं नाव घेत नाहीये। आ चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने पाठून दिलाय, चेंडू खूप लांब जातो मिड विकेट सीमारेषा बाहेर, षटकार। मात्र सीमारेषा बाहेर गुल करतोय ना हा विनोद, का बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग। सहा चेंडू 25 धावा, जर बॅटिंग आवडली तर विनोदची टाळ्या होऊन जाते जर एकदा, जबरदस्त बॅटिंग। सुरेश पाटील बघा ना किती खुश आहेत डगआउट मध्ये, ना आनंद आहे ना, गावचा खेळाडू खेळतोय ना। बघा आपण हायवे देखील पाहू शकता, बॉल कुठे हवेला गेला काय काय ताकद आहे। धाव संख्या 72, संजय वरती आक्रमण केलं जातंय। संजय आ चेंडू लोअर फुलटा जो पुन्हा एकदा चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग ला, क्षेत्ररक्षक आल्या तिथे, दोन धावा होत आहेत का पाहायचंय, दोन धावा झाले आहेत, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धाव संख्या धाव फलकर आपण पाहू शकता ज्या वेळेला 74 धावा, या षटकात धावा आल्या तब्बल, आपण बोलले तर आमचे गुणलेखक आम्हाला कल्पेश सांगते की 26 धावा आल्यात, 74 धावा हायएस्ट धावा कुठल्या आतापर्यंत कालच्या आणि आजच्या दिवसात। चला सागाव फोर्टी प्लसचे कॅप्टन आणि खार्डी फोर्टी प्लसचे कॅप्टन टॉस साठी यायचे, अनिल म्हात्रे आलेत, सागावचे कॅप्टन आलेत, खार्डीचे कॅप्टन। बघा पाण्याची मागणी केली, नाही बघा एक सूचना आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, कारण मॅनेजमेंट कमिटीने सांगितली ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवा। कोणताही संघ आपण जेव्हा जेव्हा संघाने एक टॉस ओरडायला येईल ना, त्यांनी आपली प्रवेश फी लगेच अजंगाकडे जमा करायची, नाही मग नंतर नंतर सातत्याने कॉल करायला लावू नका। बघा हे आम्ही म्हणत नाही, आयोजक कमिटीने जे आमच्याकडे लिहून दिले ते आम्ही वाचतोय, नाही तर काही वेळेला काय होतं हनुमानदादा खेळाडूंना असं वाटतं की बाळू पाटील सरकार सूचना करतो, माझं काही म्हणणं नाही मित्रांनो, आयोजक सांगतात तेच आम्ही म्हणतोय, तुम्ही द्या नका देवा आमचं काही नाही सुभाष, नाही तुम्ही आयोजन कमिटीला देऊ शकता नंतर चालेल, पण आम्ही सूचना करतो राजेश, नाही नाही त्या द्यायलाच पाहिजे, प्रवेश फी दिल्याशिवाय तुम्हाला मग पारितोषिक पण भरपूर अशा मी स्पर्धा पाहिल्यात की काही प्रवेशमध्ये स्पर्धेमध्ये ना तुम्ही प्रवेश फी कमी दिली आणि तुमचा संघ जर फायनल तर मग प्रवेश तुम्हाला तेवढी बक्षीस देखील कमी मिळते। जाऊया मैदानाच्या दिशेने, गोलंदाजी मार्कवर विजयाला, दुसऱ्या स्पेलमध्ये स्ट्राईकला सतीश, आ चेंडू शपलून स्वीप करायचा होता या वेळेला स्कोअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून, रमेश देखील येत आहेत त्याचं देखील हार्दिक स्वागत। विजयाला दुसऱ्या स्पेलमध्ये अंतिम षटक घेऊन आलाय, सव्वीस धावा आले या आधीच्या षटकामध्ये, विजयला इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे। 74 झाले आहेत, संदर्भ संघाला माहिती आहे की बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे, वाडेघरची देखील निलेश आहे, विजय आहे, गणेश देखील आहे, विजय चांगला चेंडू होता पुल केला या वेळेला, चेंडू चला वेगाने या वेळेला डाऊंडी ग्राउंडच्या माध्यम मिड विकेटला, ज्यामध्ये चेंडू फीड होईल, गणेश येतोय चेंडूला फीड करतोय, दोन धावा कंप्लीट केल्या, त्या धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता वेळेला 76 धावा, चार चेंडूंचा खेळ बाकी आहे। विजय गोलंदाजी मार्कवर, कोळेगाव इनकोट राईट आर्म ओहूर्धकडे मारा करतोय, नाही या दोन बॅटरने जबरदस्त भागीदारी केली। आता क्षेत्ररक्षण एक तैनात केले जाते या वेळेला, विडॉनच्या क्षेत्ररक्षणाला आता थोडस डीप मध्ये आणलं जात आहे। विजय शपलून ऑन साइडला वळवलाय, चेंडू वेगाने चाललाय या वेळेला,
पाकड़ स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मधला क्षेत्ररक्षक आलाय पण त्याला बीट करून चेंडू गेलाय सीमारच्या पार चौकार। हार्दिक हार्दिक स्वागत। धाव संख्या धावफलकर ती 80 धावा हायेस्ट धावा झाले आतापर्यंत कलच्या ने आजच्या दिवसात मिळून विजय। पुण्याचा गोलंदाजी मार्क अष्टाकला सतीश पुण्याचा षटकपर्यंत चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला थोडासा डायव्हर्ट झालाय चेंडू गेला या वेळेला फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारच्या पार चौकार। सदतीस धावांची भागीदारी धाव संख्या धाफल कधी 84 विजय तो सतीश। आ चेंडू पुणे ऑन साइड वळलाय चेंडू चला बैकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये डीप अंदर क्षेत्ररक्षक घेतोय एक धाव मिनिटे धाव संख्या धाफल करते आपण पाहू शकता या वेळेला 85 धावा अंतिम चेंडू। अंतिम चेंडू विनोद इथून काय करतो शेवट गोल करतोय का म्हणतो विजय इथून डॉट चेंडू फेकतोय एक क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये एक्स्ट्रा बोलवला जातो आता पॉइंटला अंतिम चेंडू विजय तो विनोद चांगला चेंडू होता या वेळेला गती परिवर्तन डॉट चेंडूची समाप्ती धाव संख्या दाखल करती पहिलं सत्र संपलंय प्रथम बॅटिंग करताना संद 40 प्लस संघाने धावा कुठल्या तब्बल 85-86 धावांचं लक्ष्य आहे आपण पाहू शकता या वेळेला वाडेगर 40 प्लस संघासमोर खरे लक्ष त्याचा पार करतात का पाहिजे खास करून बॅटिंग करावी लागणार आहे निलेश कापसेला गणेशला विजयला तर बॅटिंग देखील त्यांच्याकडे खूप चांगली पण ते विसरता कामा नये की गोलंदाजी खूप चांगले संद 40 प्लस संघाकडे तर काही सन्मान देखील आहे ते आम्ही करणार आहोत। हॅलो चला सागावचे कॅप्टन आणि खालडीचे कॅप्टन टॉस साठी यायचे तर गणेश साळुंके दिवा साहेबांचा सन्मान केला जाणार या साहेब आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे मान्यवरांचा सन्मान केला जातोय अजन कमिटीच्या माध्यमातून चला टॉस साठी येते सागाव 40 प्लस आणि खार्डी 40 प्लस सागावचे कॅप्टन आलेले आहेत खार्डीचे कॅप्टन खार्डीचे कॅप्टन आपण यायचं टॉस साठी सागाव 40 प्लसचे कॅप्टन आले आहेत व्यासपीठावर आपण पाहू शकता आपल्या मुख्य व्यासपीठावर शाहू पाटील आहेत 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील तसेच सन्माननीय नगरसेवक रणजितजी जोशी साहेब काहीतरी चर्चा करत आहेत नाही शाहू पाटीलची देखील आता क्लिप भरपूर व्हायरल झाली आहे डान्स करताना चला बॅटर पाठवा लवकर वाडेकर 40 प्लस संघ जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत खरण का धन्यवाद।
थैंक यू सो मच बाबूलदादा पाटील. नमस्कार मंडे अध्यक्ष चषक 2024 च्या दुसऱ्या संध्याकाळी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 40+ फॉर्मॅटचा महत्त्वपूर्ण सामना एका बाजूला आपण पाहतोय वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला संदप. हायस्कोर आपण बघितला या स्पर्धेमधला आतापर्यंतचा. बॅटिंग करत असताना 85 धावा. आपण पहिल्या इनिंगकडे जाऊयात. आघाडीची जोडी आपण बघितली मधुकर पाटील आणि सुभाष पाटील, जिथे मधुकरचा बॅटमधून 6 बॉलमध्ये 12 आल्या, 6 बॉलमध्ये 19. सुभाष सतीश पाटील 8 बॉलमध्ये 19. रमेश पाटील 0 वरती बाद झाले, तर विनोद पाटीलने एंड करत असताना 8 बॉलमध्ये 27 धावसंख्येची धमाकेदार इनिंग आपल्या समोर पेश केली. संदर्भचा डाव संपला, जिथे बॅटिंग करत असताना 85 आणि 86 चा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी फलंदाज निलेश कापसे आणि विजय भोईर. शुभेच्छा दोन्ही संघांना. दुसऱ्या बाजूने पाप प्लेचं पहिलं षटक, डावकुऱ्या त्याचा फिरकीपटू प्रवीण पाटील पहिला चेंडू घेऊन ठीक आपण पाहतोय. 7:40 दुसऱ्या इनिंगला सुरुवात. लुआ फुल टॉस, गॅप मध्ये ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफचा फिल्डर आलाय, उचलून तो थ्रो करेल, तोपर्यंत धाव मिळते ती 1 आणि या सिंगलने खात उघडत असताना आपण पाहतोय वाडेकर 40+. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, पहिल्या डावामध्ये 85 बनली आहे, 86 चा पाठलाग. दुसऱ्या बाजूने प्रेक्षकांच्या नजरा टाटा IPL कडे देखील असतील, कारण आज एमा अगेन्स्ट हैदराबाद या मॅचला ही सुरुवात झालेली आहे. प्रवीण ए जा ठीक आहे, थर्ड मॅनला फिल्डर येतोय, स्टॉप केलंय अगोदर, गती कमी झाली. फाईन लेगचा फिल्डर आता उचलून थ्रो करेल, धाव मिळते ती 1 आणि एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे जाईल. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 2 वरती. 86 चेस करायचा, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होणार आहे, तेव्हा मात्र शंका नाही, बिकॉज जे काही सध्या रिक्वायर्ड अंडर ते तुम्हाला मेंटेन करावं लागेल. 2 सलामीवीरांकडून फार अपेक्षा असतील वाडेकरला. निलेश कापसे आणि विजय भोईर ही जोडी रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्यांची कारकिर्द बहारदार आहे, आणि याच जोडीला आता 40+ वाडेकर संघासाठी देखील 86 चेस करत असताना अटॅक करावा लागेल. 2 सिंगल दोघांनी खाते उघडले सिंगलने. फॅन्टिस लीग IPL सुरू झाले की ड्रीम 11, माय 11 सर्कल, प्रोबो आणि असे बरेचसे ऍप आहेत जे फॅन्टसी लीगच्या माध्यमातून प्रत्येक जण आपली ड्रीम टीम बनवतो, आणि करोड जिंकण्याचे स्वप्न घेऊन मॅच हरता हरता आपली एंट्री जरी आली तरी आपल्याला बरं वाटतं. 8 वाजले की करोडचे स्वप्न असतात, 11:00 जवळपास आपली एंट्री आली 49 तरी बरं वाटेल. स्क्वेअर लेगला गॅपमध्ये बॉल, निलेश कापसेच्या बॅटमधून 86 चेस करत असताना वाडेकरसाठी पहिला चौकार. स्क्वेअर लेगला गॅपमध्ये चौकार आपण पाहतो निलेशच्या बॅटमधून, धावसंख्या 6 वरती. प्रवीण फील्ड पोझिशन डीप मध्ये, काऊ फेसला फिल्डर ऑनसाईडला आणि डीप मध्ये लॉंग ऑफला, स्ट्रेट बॅटल ऑफ केलाय लॉंग ऑफच्या फिल्डर कडे चेंडू, वेल जज कॅच, 6-1 वाडेकरला पहिला धक्का. कापसे हॅज टू डिपार्ट. आणि 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत, शिवसेना पक्षाच्या अंतर्गत सामाजिक क्षेत्रामध्ये फार उत्तुंग भरारी या लोकसभेमध्ये सांसद रत्न, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अध्यक्ष 40+ ग्रामीण संघटनेचे आणि शिवसेना कल्याण तालुका संघटक अर्जुनबाई पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त साधाभात प्रमाणे ही स्पर्धा तुमच्या भेटीला असते. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल आणि जवळपास फिल्डर धावतोय, बॉल ने घेतलेलं वळण, आता इथे धावा रोखेल तो वाडेकर साठी. जवळपास जेव्हा आला तो सीमा रेषेच्या थोडस वळण घेतलं आणि ते वळण होतं,
लॉन्ग ऑफ ऐसी फिल्डर ऐसी बाजू जो धावत आला होता सतीश चांगली फिल्डिंग धावा मिलता बॉल वरती दोन दोन ऐसी है ना धावा संख्या पोचली ती आठ वरती गर्दी वाढत चाललेली आपण पाहतोय हळूहळू प्रेक्षकांशी रेग्युलरचे चार संघ खेळणार आहेत सोनारपाडा विरुद्ध कोळेगाव हेदुडणे विरुद्ध घारीवली असे रेग्युलरचे संघ मिस फील्ड एक्स्ट्रा कव्हरला आता चेंडू थांबणार नाही ऑफ फील्ड फास्ट सीमा पार चौकार सन्माननीय नगर सेवक रंजितजी जोशी साहब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्माननीय नगर सेवक आपण तर रंजितजी जोशी साहब मी पोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष भाईंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करू पोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू त्यांचा कारण त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिलाय त्यांचा देखील आपण व्यासपीठावर सन्मान करतोय एक मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गुण आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय सन्माननीय आपण बोलले तर नगरसेवक रंजितजी आपण आता जोशी साहेब आलेत जोशी साहेब भाईंचं एवढं प्रेम आहे ना खेळाडूंना की प्रत्येक मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी असतातच त्यामुळे त्यांनी कॅश प्राईज जरी नाही आलो तरी खेळाडूंना मात्र भरपूर प्रेम देतात ते आणि सर्व खेळाडूंच्या घरी जर काय कार्यक्रम असला लग्न कार्य असलं तर संघटनेच्या माध्यमातून मदत देखील त्यांना केली जाते खूप खूप धन्यवाद जाऊया मॅचच्या दिशेने कॉमेंट बॉक्स मध्ये सज्जित करण कण धन्यवाद पहिल्या ओव्हरसाठी बरोबर पाच मिनिटांचा वेळ घेतलाय तो फिल्डिंग करणाऱ्या संदप संघाने आणि धावा खर्च केलेल्या आहेत त्या बारा एक गडीबात बारा धावा लक्ष असताना 86 चा 24 चेंडू 74 चं गणित सोडवायचं विनोद पाटील फुल टॉसला लॉफ करत असताना लॉग ऑन सीमा पार भव्य स्वागत षटकार पहिली मॅच असणार आहे सोनारपाडा आणि कोळेगाव आपण एकमेकांशी संपर्क साधायचे खारडीचे कॅप्टन सागवचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि त्यानंतर रेग्युलरला सुरुवात होईल नाही रेग्युलरचे जे खेळाडू आहेत ना आपण तर संघ आहेत त्यांनी जरा आयोजकांशी संपर्क साधायचे कोळेगाव आणि सोनारपाडा जर आपण आयोजकांशी संपर्क साधा आल्या असेल तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जित करण का धन्यवाद लोवा फुल टॉस पहिला अक्रॉस द बॅटने पूल करण्याचा प्रयत्न मागे शशांक पाटील यांना आपण पाहतोय एका वेगवान गोलंदाजाच्या समोर यस्सांना खेटून उभ्या आहेत खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली आणि विनोदचाही कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती 27 धावत संख्येची दमदार इनिंग ते गोलंदाजी करतात ऑन साइडला पूल केला खेचून आणि इथे आपण पाहतोय चेंडू गॅप मधून पहिल्या बाउन्स वरती मिड विकेट क्लिअर करतोय चौकार मिड विकेटला हा चेंडू पहिला बाउन्स वरती सीमा रेषेच्या बाहेर चौकारासोबत धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 वरती म्हणजे विकेट विकेटची पर्वा न करता तुम्हाला आक्रमण करायचंय कारण पल्ला 86 टार्गेट ओ डावा पाय बराच पुढे होता इट इज व्हाइट बॉल अंपायरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय व्हाइट धावत संख्या आपण बघितली तर ती एक ने पुढे जाईल स्कोमॉझोन 23 ऍक्शन रिप्ले क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर गोलंदाजी करतोय आणि व्हाइटचा रिटर्न क्रीजचा बाहेरून गेला योग्य डिसिजन श्रीनाथ पाटील सरांना आपण पाहतोय मॅन फ्रॉम नागाव आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद सहस्रबुद्धे सर मॅन फ्रॉम डोंबिवली महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये देखील प्रसाद सहस्रबुद्धे सरांना आपण यंदाच्या हंगामामध्ये बघितलं ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न पण व्यवस्थित बॅटवरती मिळत नव्हता मिड ऑनला चेंडू गेलेला आपण पाहतोय सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते ती अर्थातच 24 10 दिवस महाबळेश्वर प्रीमियर लीग आणि एकही कॉन्ट्रोवर्सी नव्हता ती स्पर्धा कव्हर केली आमच्या अंपायर्स एसपी पॅनलच्या ज्यामध्ये आम्हाला देखील समालोचन करण्याची संधी मिळाली ओ आता अपिन स्ट्रॉंग येस इट इज आउट
एलबीडब्ल्यू फलंदाज बाद 24 ला दुसरा धक्का वाडेकरला. धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 24-24 वरती दुसरा धक्का. निलेश कापसे 5 धावन वरती बाद झाला तर गणेश पाटील 6 वरती. विजय भोईर जरूर इथे एका बाजूने या धावा संख्येला चेस करत असताना आक्रमक सुरुवात त्यांनी केलेली आणि इथून त्यांना पुढे मोठे फटके खेळावे लागतील. आणि चौथ्या क्रमांकावरती निलेश पाटीलचं आगमन. धावा संख्या 24 आहे. सोडून दिलाय चेंडू ऑफसमचा फार बाहेर होता अंपायरचा इशारा वाईट आणि वाईटने धावा संख्या पुढे जाईल. स्कोर ऑन 25 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. यानंतरची मॅच तुमच्या समोर असेल कार्डी 40+ विरुद्ध सागा 40+. कार्डी 40+ ला शेवटचा ऑफिशियल कॉल चेक. तर यजमान विश्वनाथ मस्कर भरत भोईर साहेबांचं आगमन होय. पंडित भोईर साहेब गेले तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर रेग्युलरचा दोन्ही संघाला विनंती असेल सोनारपाडा आणि कोळेगाव आपण रिपोर्ट करायचं. आणि दरम्यान आत येणारा चेंडू थेट यस्यांवरती विनोद पाटील आणखी एक यश 25 ला तिसरा धक्का बसलाय वाडेकरला चेक. तर याच दरम्यान शिवाजी भोसले साहेब यांचा देखील सन्मान केला जाणार आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. भोसले साहेब या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. शिवाजी भोसले साहेब या आपला सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. तर पुढील सत्कारमूर्ती आहेत नागेश देवडिंगा साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून नागेश साहेबांचा देखील सन्मान केला जाणार आहे. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये सज्जेत करणकर धन्यवाद. 86 चेसमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसरी इनिंग आपण पाहतोय. वाडेकर संघ बॅटिंग करतोय. 3 विकेट पडलेत आणि धावा संख्या आहे ती 25. उर्वरित समीकरणाचा आपण विचार केला तर बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 61 धावा. निलेश पाटीलची विकेट आपल्याला शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. विजय सध्या स्ट्रायकिंग गेला आणि नवीन फलंदाज उलटॉस आहे. गुडगा टेकवलाय लॉफ केलाय मिस टायमिंग. सुभाष समोर लॉन्ग ऑनला चांगला झेल. चौथा धक्का वाडेकरला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 आणि 25 वरती चौथा धक्का. विकेटची पर्वा न करता आक्रमण करत होते त्याचं कारण होतं 85 धावा संदपने पहिल्या इनिंग मध्ये जोडलेला आहे. 86 पाठलाग करत असताना अटॅक प्रत्येक चेंडूवरती करतात त्यामध्ये गोलंदाजांचं कौतुक. पहिल्या गोलंदाज प्रवीणने पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवली होती. आला बरोबर दुसरी विकेट त्याची आणि विनोदने देखील 2 विकेट मिळवल्या सेकंड ओव्हरमध्ये. टोटल 4 विकेट पडलेले आहेत नवीन फलंदाज. हरिश्चंद्र पाटीलचं आगमन स्ट्रायकिंग इनला. 161 धावा संख्येची गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक. प्रवीण पुन्हा एकदा तयार. खोला टाकलं होतं अपील अर्थातच आता विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाला. पाहत होता एक्झॅक्ट त्याचा पाय कुठे मात्र इथे बॅट्समन सेफ आहे. डॉट बॉल एक्स्ट्रा कव्हर डीप ठेवलं लॉंग ऑफ डीप ठेवलं ऑन साईडला काऊ फेस लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. पॉइंटला तुम्ही फिल्डर पाहता गलीमध्ये फिल्डर आहे. थर्ड मॅनला फिल्डर फाईन लेगला फिल्डर आतमध्ये. धावसंख्या 25 61 धावांची अजूनही गरज आहे.
सोळा चेंडू मध्ये मैच मध्ये बैटिंग करणारा वाडेकरला पुढे आला बॉल बैक ड्राइव लॉंगरला पुन्हा एसपीएसएल एक्शन मध्ये आक्रमक सुरुवात केली होती पहिल्या इनिंग ची मधुकर आणि सुभाष पाटील ने बैटिंग ऑर्डर खोल वरती असलेले दोन्ही संघ आहेत पण पहिल्या डावा मध्ये कुठेतरी सर्वोत्तम स्कोर या स्पर्धेमधला 85 उभारल्यानंतर 86 चा मेंटली प्रेशर होतं वाडेकर वरती मोठा लक्ष्याचा पाटला करत असताना या गोष्टी घडतात जर तुमची चांगली सुरुवात झाली तर ते प्रेशर रिलीज होतं पण कापसेच्या विकेटने ते प्रेशर ऑलरेडी होतं त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गणेश आले ते स्वस्तामध्ये आउट झाले त्याचबरोबर त्यानंतर निलेश पाटील आउट झाले तेच प्रेशर पुढे जात राहील येणाऱ्या प्रत्येक फलंदाजावरती बाहेर निघणारा चेंडू यस्सी रक्षकडून तो जरूर सुटला त्यानंतर अंपायरचा बाईस अशर सिंगल मिळते या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 28 लेटकट शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहेत विनोद पाटील दोन विकेट मॅन ऑफ द मॅच प्रबल दावेदार असेल बिकॉज पहिल्या इनिंग मध्ये देखील 27 धावसंख्येची बारदार खेळी केलेली आहे या इनिंग मध्ये दोन विकेट मिळवलेले मी विनंती करेन रेग्युलरच्या दोन्ही संघांना सोनारपाडा आणि कोळेगाव कॅप्टन रिपोर्ट करा तीन षटकांचा खेळ संबंध टोटल स्कोर 29 विकेट पडलेले असताना 4-12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायच्या वाडेकरला 57 धावा ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये अनशोडीकडून आपण ऐकूयात सुंदर संगीत आणि त्या संगीतासोबत पुन्हा एकदा येऊयात अध्यक्ष चषक 2024 दुसऱ्या संध्याकाळी तर याच दरम्यान आपण तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व विष्णुदादा मस्कर यांचा देखील सन्मान केले जाणार आयोजन कमिटीच्या माध्यमातून विष्णुदादा या आपला देखील सन्मान केले जाणार आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांचा देखील सन्मान केले जाणार आहे व्यासपीठावर एक मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जाते विष्णुदादा मस्कर नारिवली यांचं देखील सन्मान केलं जातं व्यासपीठावर तसेच पंडित भैर नारिवली आपण या आपला देखील सन्मान केलं जाणार आहे पंडित भैर साहेब या आपला देखील सन्मान केलं जाणार आहे तर पंडित दादांचा देखील सन्मान केला जाणार आहे अजिंक्य कबड्डीच्या माध्यमातून मॅच सुरू करायचे ए जात शॉर्ट फाईन लेगला आपल्याला चेंडू जात असताना पाहायला मिळतोय बॅलेन्स टीम आहे दोन्ही पण कुठेतरी मार पडला वाडेकरचा बॉलिंग युनिटला पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग टॉप ऑर्डर मधल्या प्रत्येक फलंदाजाने केली तर अजून एक सन्मान आहे भरत भैर नारिवली यांचं देखील सन्मान केलं जाणार आहे अजन कमिटीच्या माध्यमातून भरत साहेब या चालेल मॅच आपण कंटिन्यू करायचे कारण पुढे आलाय मागे उभा आहे एसटी रक्षक इथे फलंदाज बाद पाचवा धक्का वाडेकरला तीस वरती पाचवा धक्का नवीन फलंदाज विकास कापसे शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न यस्सी रक्षण पहा तुम्ही शशांक पाटील यस्टांना खेटून उभे आहेत पहिल्या ओव्हर पासून जिथे वेगवान गोलंदाज जरी असला तरी ते यस्टांना खेटून उभे होते फलंदाजांना चान्स देत नाहीयेत पुढे जाण्यासाठी पुढे जो गेला थेट तो पॅव्हिलियन मध्ये जातोय सिली पॉइंटला पडलाय मागून फिल्डर येत आहेत सिंगल मिळते सिंगल हे फरक पडणार नाही 86 चेस आहेत धावा आहेत फक्त 32 चेक तर विनंती करतोय सोनारपाडा रेग्युलरचे कॅप्टन आणि कोळेगाव रेग्युलरचे कॅप्टन जरा आपण आयोगाचा संपर्क साधायचा आहे
रेग्युलर चे आपण तर सोनारपाडाचे कॅप्टन आणि कोळेगावचे रेग्युलरचे कॅप्टन आपण आयोजकाचे संपर्क साधत जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जित करण कळण सफल झाले होते अगोदर त्यानंतर फॉलो करण्याचा प्रयत्न व्हाईट यॉर्करचा प्रयत्नामध्ये चेंडू बाहेर पडला अंपायरचा व्हाईटचा इशारा धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 32 धावा आता धावफलकावरती इक्विशन तुमच्या समोर असेल बॉल शिल्लक आहेत अर्थात असते 8 आणि 8 बॉलमध्ये 54 धावांची गरज वाडेकरला वन साइडेड मॅच पाहायला मिळाली त्याचं कारण सुरुवात अभि तशी झाली नाही निलेश कापसे विजय भोईर यांच्याकडून फार अपेक्षा होत्या ऑन साइडला शफल क्रॉस होऊन चांगला फटका ओ चांगला झेल अरविंद पाटील फलंदाज बाद रेग्युलरच्या दोन्ही संघांना पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन कर्णधार सोनारपाडा आणि कोळेगाव लवकरात लवकर आपण रिपोर्ट करा आवाज 32 धक्का चौथ्या ओव्हर मधील एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले गिरीश पाटील इकॉनॉमिकल शेवटचा चेंडू नवीन फलंदाज योगेश व्यापारी बॉल बॅक मिड ऑनला चेस करत असताना लॉंग ऑन मध्ये सुभाष पाटील कडे चेंडू सिंगल मिळते आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपन्न 33 धावा धाव फलकावरती 6 विकेटचं नुकसान शेवटचं षटक 6 बॉल मध्ये 53 धावांची गरज या मॅच मध्ये संदबच्या विरुद्ध वाडेकर संघाला चला चला फास्ट खेळायचं तुम्हाला शेवटचं षटक 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 ओव्हर कंप्लीट करण्यात आलेले आहेत संदबचं त्याबद्दल आभार एसपी स्वतः अंपायर म्हणून बऱ्याच वेळेला बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आपण बघितलेलं आहे सो वेळेचं महत्व माहिती आहे व्यावसायिक खेळाडू आहेत बॅकफूटला कट करण्याचा प्रयत्न ठीक आहे घेऊन चेंडू शॉर्ट फडमॅनला सिंगल पूर्ण होईल सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 34 या आकड्यावरती 5 बॉल मध्ये 52 धावांची गरज या डावामध्ये वाडेकरला जखडून ठेवलं पहिल्या इनिंग मध्ये डॉमिनेट करणारी बॅटिंग आणि दुसऱ्या इनिंग मध्ये डॉमिनेट करणारी बॉलिंग संदब संघाकडून टॉस केला होता टॉप एज आहे स्क्वेअर लेगला वॅकंट एरियामध्ये बॉल पडेल मागून फिल्डर फाईन लेगचा येतो आहे मिसफील्ड पण इथे थांबवले आता स्ट्रॅकिंग एंडला पोहोचल्या बरोबर योगेश व्यापारीने चेक तर हनुमान पाटील जर कुठं असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा हनुमान पाटील देसाई त्याचप्रमाणे 2 अंतरलेचे चांगले क्रिकेटर सूर्याजी आणि पिंटू या आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे अध्यक्ष चषकमध्ये सफल क्रॉसून मारण्याचा प्रयत्न पायावरती आदळला वेगाने टाकला मागचा टॉस केला होता कमी गतीने यावेळेला क्विकर वन धावसंख्या धावफलकावरती 35 51 धावांचं मोठं अंतर आहे 3 बॉलचा खेळ शिल्लक एसपी व्यापारी फटका बनवत होते बॉल बॅक रनआउटची संधी असेल पण आता वेळ वाचवायचा आहे त्यामुळे इथे रनआउटची विकेट घेतली जाणार नाही थँक्यू सो मच संदब पुन्हा तुमचा आभार 2 चेंडू 50 खोला तिथे टाकण्याचा प्रयत्न वाडीश लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत रमेश पाटील बॅटिंग ऑर्डर जर आपण बघितली ना संदबची ज्यामध्ये मधुकर पाटील सुभाष पाटील सतीश पाटील रमेश पाटील विनोद पाटील शशांक पाटील खोलवर खाली आपण प्रवीण पाटीलला देखील बघितलेलं आहे खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे गिरीश पाटील
ज्यांना आपण गोलंदाजी करत असताना नुकतंच बघितलं. मी सॅमिंग हवेमध्ये चेंडू, पण इथे वॅकंट एरियामध्ये एका चेंडूचा काही अजून नसेल तर ओव्हर कंप्लीट झाली. डाव संपला अर्थातच सामना संपला. अभिनंदन संदप संघाने सामना जिंकला 49 धावसंख्येच्या मोठ्या फरकाने आणि हा सामना गमवला अर्थातच वाडेकरने. वाडेकरचं आम्ही आभार व्यक्त करू पार्टिसिपेट केल्याबद्दल. लगेचच वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे. या मॅचमध्ये 8 चेंडूंमध्ये 27 धावा, एक षटकामध्ये 2 विकेट मिळवणारा विनोद पाटील संदपचा मॅन ऑफ द मॅच. लगेच या विनोद पाटील तर दोन रेग्युलरचे संघ, चला कोळेगावचे संघ नायक आणि सोनारपाडाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. तर नवनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून जो खेळाडू अंतिम संघामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरेल त्याला 40+ से आपण मित्र माध्यमातून जे खेळाडू आहेत आपण तर नवनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून सीझनचा चेंडू दिला जाणार, तो दाखवला देखील जाणार आहे स्क्रीनवरती. भाईंना देखील मी विनंती करतो, भाई या आपण बघा उत्कृष्ट असा चेंडू, एसएसचा चेंडू आपण दाखवायचा आहे आपल्या स्क्रीनवरती. नवनाथ म्हात्रे आपण इथं देवीच्या पाड्याचे आहेत, एक चांगली संकल्पना. चला रेग्युलरचे दोन कॅप्टन, कोळेगावचे कॅप्टन आणि सोनारपाड्याचे कॅप्टन समीर पाटील देखील आले आहेत, ग्रामपंचायत सदस्य माझी. समीर पाटील स्वागत आहे आपलं. तर या सामन्याचा मार द मॅच विनोद पाटील ठरलाय, तो या सामन्याचा मार द मॅच विनोद. या सा भेटवस्तू असणार आहे मार द मॅच विनोद. तर आमच्या संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभास त्या खेळाडूला आपण मार द मॅच पुरस्कार द्यायचे. विनोद या लवकर. विनोदचे आता सौभाग्य देखील मॅच बघत असताना खुश असेल, कारण 6 पारितोषिक मिळणार आहेत. विनोद प्रथमतः तुमचं अभिनंदन, वेल प्लेड, काय बॅटिंग केली. अनिल पाटील आणि अनंत पाटील संदपचे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारताना आपण तर अवॉर्ड स्वीकारताना प्रथम आपण मेडल देऊया विनोदला. विनोद या आपण मेडल घ्या प्रथम, त्यानंतर कॅप असणारे शाहू पाटील यांच्या शुभ हस्ते कॅप देणार होत आपण, सिक्सरचे इनर देखील देणार आहोत. एक आपण तर उत्कृष्ट अशी प्रतिमा, बाईंचा फोटो असलेली प्रतिमा आपण त्यांना देतोय, तसेच आपण टी शर्ट देखील देतोय. आणि या स्पर्धेची आपण तर एक ब्युटिफुल गोड आठवण म्हणजे मार द मॅचची ट्रॉफी ती देखील त्यांना देऊन सन्मानित केलं जातं हरीश भोईर यांच्या शुभ हस्ते. वेल प्लेड विनोद. तर विनोदशी देखील आपण थोडस संपर्क साधूया, थोडस वेळ आहे आमच्याकडे. विनोद या एक मिनिट. चला टॉस साठी या कोळेगावचे संघनायक आणि सोनारपाड्याचे संघनायक. सोनारपाड्याचे कॅप्टन अलिल आहेत समीर पाटील. तर विनोद प्रथमतः तुमचं अभिनंदन. विनोद बघितलं तर तुमच्या घरातून आपण तुमच्या सौभाग्यातून नेहमी मॅच बघत असतात, आज 6 प्रकारचे पारितोषिक मिळाले, कसं वाटतं तुम्हाला आणि तुमच्या सौभाग्याला कसं वाटत? मला प्रथमच एवढ्या फर्स्ट टाइम मिळाल्यात मॅन ऑफ द मॅच, त्याबद्दल मी खूप खुश आहे. नक्कीच वहिनी जर युट्यूबच्या माध्यमातून जर मॅच बघत असेल त्या देखील खुश झाले असतील. त्या येत होत्या आता इथे मॅच बघायला, काय कारण असं मी सांगितलं येऊ नका उद्या आहे म्हणून. क्या बात आहे, क्या बात आहे. तर बघा विनोद यांच्या सौभाग्यतेनं नेहमी आमची देखील त्या शैलीने ते नेहमी मॅच बघत आपण म्हणजे ते देखील कॉमेंट्री करतात, आम्ही त्यांच्या घरी गेलो कधी. चला टॉस साठी यायचंय कोळेगावचे कॅप्टन समीर पाटील देखील आले, ग्रामपंचायत सदस्य माझी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केली, त्यामुळे जेवल्याशिवाय कुणी जायचं नाहीये. चला टॉस साठी या कोळेगावचे कॅप्टन. तर समीर पाटील या आपल्याला देखील सन्मान केले जाणार आहे, कारण ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. चालेल समीर पाटील. तर बघा जेवण सुरू झालेलं आहे,
चला खेळाडू सर्व जेवल्याशिवाय कोणी जायचं नाहीये, वाडेकर संघ आपण जेवण करून घ्या। चला कोळेगावचे कॅप्टन तो निलेश कापसे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर, आणि निलेश कापसे सर्व खेळाडूंना सूचना करा आपण की जेवल्याशिवाय कोणी जायचं नाहीये। राहुल देखील बघा थोडासा सराव करतोय, आज जलवा दाखवा लागणार आहे त्यांना। सागावचे भरपूर पाठीराखे आलेत आज, टॉस झाला नाही अजून। निलेश कापसे यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर, अडलक थोडस दुखापत ग्रस्त पण तरी देखील ते या स्पर्धेमध्ये खेळले, त्याबद्दल त्यांचा देखील इथं सन्मान केला जातो एजन कमिटीच्या माध्यमातून। माईची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जात। सिद्धेश पाटील, राहुल बघा बाईक कडे पाहतायत, पण बाईक पर्यंत पोहोचायचं असेल तर सुरुवात चांगली करावी लागणार आहे, मॅचेस जिंकाव्या लागणार आहेत। कोळेगावचे कॅप्टन